या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। 14 वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तलखान्याकडे बेकायदा घेऊन जाणारा टेम्पो पकडण्यात आलाय। आतील जनावरांची सुटका करण्यात आली आहे। गोरक्षकांना पाहताच अज्ञात चालक पळून गेलाय। मात्र या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विश्व हिंदू परिषद बजरंग दल उपविभाग प्रमुख योगीराज जडगेनार यांना एक टेम्पो MH13CU0621 मोहळ मार्गे सोलापुरात दाखल होत आहे। त्यांच्याकडे जनावरं कत्तलखान्याकडे नेणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून बजरंग दलातील गोरक्षकांनी पुणे रोडवरील बाळे रेल्वे येथे कट रचला व त्यानुसार काही वेळातच तिथे वाहन दाखल झालं। त्यानुसार तिथे गोरक्षक असल्याचा संशय येताच वाहन चालक पळून गेलाय। गोरक्षकांनी देखील कंट्रोल रूमला फोन लावून माहिती दिली आहे। काही वेळात पोलीस कर्मचारी तिथे दाखल झाले। पोलिसांसमोरच टेम्पोच्या पाठीमागील बाजूला बंद असलेली डब्बा उघडून पाहिलं असता त्यामध्ये जनावरे मोठ्या प्रमाणात अमानवीदृष्ट्या ठेवण्यात आल्याचं आढळलं। याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।